आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऊस बिलाचा अंतिम 300 रुपयाचा हप्ता तात्काळ वर्ग करा, कारखाना चालू देणार नाही, आंदोलन अंकुशचा इशारा. शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याने ऊस बिलाचा अंतिम हप्ता अद्याप दिलेला नाही, तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी करत अंतिम हप्ता न दिल्यास यंदाच्या हंगामात कारखाना चालू देणार नाही असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने श्री दत्त कारखाना प्रशासनाला दिला आहे. या वर्षीचा हंगाम शासनाच्या धोरणानुसार 20 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचं नियोजन आहे, पण एकूण वातावरणाचा अभ्यास केल्यास 1 नोव्हेंबर नंतरच सर्व कारखाने महाराष्ट्रात सुरू होण्याच्या सध्या चान्सेस आहेत. अनेक संघटनांच्या ऊस परिषदांची घोषणा झालेली आहे. आंदोलन अंकुशची ऊस परिषद शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी 25 ऑक्टोबर 2018 रोजी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात आम्ही घेण्याचं नियोजन केलेलं आहे. आंदोलन अंकुशच्या मागील हंगामातील अंतिम दराबाबतचा विषय शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणारा झालेला आहे. मंत्री, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मागच्या सर्किट हाऊसच्या बैठकीमध्ये FRP अधिक 200 तोडगा काढला, पण हा तोडगा कुठल्याही कारखान्यानं पाळलेला नाही आणि या कारखान्याने पाळलेला नसताना सुद्धा कुठल्याही शेतकरी नेत्याने याबद्दल आवाज उठवलेला नाही. आंदोलन अंकुशने याबद्दल साखर आयुक्त आणि माननीय हायकोर्टात याचिका दाखल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी उचलीचं गाजर दाखवून अंतिम दरामध्ये शेतकऱ्यांची फसगत होते. आपण गेल्या 4-5 वर्षातलं जर त्या ऊस आंदोलनाचा विषय बघितला तर लक्षात येत आहे. यावर्षी आम्ही 12.5 रिकव्हरीला शासनाच्या शेअरिंग रेशिओच्या कायद्यानुसार आणि 70C फॉर्म्युलानुसार 3150 रुपये 12.5 रिकव्हरीला अंतिम दर म्हणून निघत आहे. साधारण 2800 ते 2900 रुपये साखर कारखान्याने आत्तापर्यंत शेतकऱ्यांना ॲडव्हान्स स्वरूपात दिलेला आहे. आमची मागणी एवढीच आहे की 300 रुपये जवळपास अजून प्रतिटनाला शेतकऱ्यांचं देणं हे कारखानदार लागणार आहे आणि हे अंतिम दर दिल्याशिवाय, अंतिम बिल दिल्याशिवाय यावर्षीचा पहिल्या उचलीची चर्चा करण्यातही निरर्थक आहे. आणि 300 रुपये दिल्याशिवाय आम्ही आपल्या भागातील कारखान्यांना यावर्षी साखर कारखाने सुरू करू द्यायचे नाही अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंतच्या ह्या कारखानदार आणि शेतकरी नेत्यांच्या युतीचा एकदा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि अंतिम दरासाठी यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे आवाहन मी या माध्यमातून आपल्याला करतो. अशी FRP ह्या सर्व कारखानदारांनी मिळून FRPचा कायदा मोडण्याचं पाप केलेलं आहे. FRP थकीत FRPवरील 15% व्याज शेतकऱ्यांना द्यावं असा कायदा आहे आणि या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावाही तेवढा केलेला आहे. 15% व्याजाची होणारी रक्कम आणि प्लस हे 300 रुपये मागील हप्ता असं दोन्ही मिळून दिल्याशिवाय यावर्षी आम्ही साखर कारखान्यांना ऊस देणार नाही अशी आमची भूमिका.